कृषी वार्ता चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी या घंटीला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. कृषी वार्ता चॅनलमध्ये आज आपले पुन्हा स्वागत आहे. आज आपण येथे शतवरी प्लॉट पाहण्यासाठी आलो आहोत. तर या पिकाविषयी आपण शेतकऱ्यांची यशोगाथा त्यांच्या तोंडून येथे ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम ते ओळख करून देतील, तर त्यांची आता आपण ओळख करून घेणार आहोत. माझं नाव गोपीनाथ शिवराम वांडेकर, राहणार मौज खुद, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमद. तर आता या प्लॉटला साधारण 15 महिने झालेले. तर या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं आहे की या प्लॉटला आपण जे मागे पाहत आहोत तर त्याला 15 महिने झालेले आहेत. तर त्याचे आपण बियाणे कुठून आणले तर ते माहिती त्यांच्याकडून विचारून घेऊ. हे बियाणं रोप आयुर्धन कंपनी यांच्याकडून, जे आमचे सहकारी जे आहेत स्वप्नील देशमुख यांच्याकडून भरपूर प्रकारे आम्हाला माहिती मिळाली म्हणजे शेतावरीची, आणि त्यामुळं आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहोत आणि अशा प्रकारचा हा प्लॉट आमचा सध्या अस्तित्वात आहे. तर याचे आपण लागवड हंगाम कोणता असतो व याची सरी कशी पाडली जाते व किती बाय किती वर अंतर या दोन रोपातील असतं? तर हा हंगाम सर्वसाधारणपणे जून जुलै ऑगस्ट पर्यंत याची लागवड केली जाते. तर सर्वसाधारण सरी याची 4x3 बेड निर्माण करून त्यावर 2 फूट किंवा 2.5 फूट या अंतराने आपण लागवड केलेली आहे, आणि त्याला ड्रिपनी अगदी दुष्काळामध्येच ही लागवड झालेली आहे, आणि केवळ फक्त 10 मिनिटच पाणी मिळत होतं या शेतावरीला. परंतु जर पाणी माझ्या आकलन शक्तीनुसार जर पाणी भरपूर जर असतं तर अजून सुद्धा फास्ट याची वाढ झाली असती. अशा प्रकारे हा प्लॉट सध्या आलेला आहे. तर यामध्ये खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जातं व याच्यावर रोग किडी कोणते येतात याबद्दल? शक्यतो रोग किडीचा प्रादुर्भाव लगेच लक्षात येतच नाही. म्हणजे मी आजच्या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये मी फक्त शेणखताचे 2 ट्राल्या टाकलेल्या आहेत, मिक्स करून घेतलेल्या आहेत. शेणखतानंतर इतर ऑर्गॅनिक जीवामृत टाकलेलं आहे. जीवामृतानंतर जे गाझियाबादचं वेस्ट डिकम्पोजचं आहे त्याचं मात्र वेळोवेळी मी लिचिंग केलेलं आहे. साधारण 3 महिने 4 महिन्याला 1000 लिटर पाणी सोडलेलं आहे वेस्ट डिकम्पोजचं, आणि अधूनमधून आपले जे वेस्ट डिकम्पोजपासून जे मायक्रोन्युट्रिएंट तयार केलं जातं ते एक टाकलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे त्याचं टोटल ऑर्गॅनिकवरच जास्त मी याचा भर दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा प्लॉट निर्माण झालेला. तर याचं काढणी पश्चात आपण मार्केटिंग कसं करणार आहोत? आता हे सगळं आमचे स्वप्नील साहेब आहेत, त्यांच्या मार्फतच त्याचं विक्री व्यवस्थापन होणार आहे, आणि त्याचं साधारण 18 महिन्यानंतर. परंतु मी 18 महिन्यात काढणार नाही, साधारण 2.5 वर्षामध्ये माझा काढण्याचा मानस आहे. कारण का, जेणेकरून आपलं यील्ड कसं वाढल हा येतो आहे. कारण का, मध्ये अंतर भरपूर असल्यामुळं आपल्याला इतर पिकं बी घेता येतात, त्यामुळं साधारण 2.5 वर्षानंतर मी त्याचं काढणी करणार आहे. आणि जे उत्पादन निघेल ते आता साधारण 10 ते 12 किलो उत्पादन मिळालं पाहिजे ओल्या शेतावरीचं, आणि त्याच्या माध्यमातून साधारण 1.5 ते 1.5 किलोपर्यंत सुकी शेतावरी मिळायला पाहिजे. तर याचा भाव आपणास माहीत असेल, त्याचं काही मार्गदर्शन? आता याचा भाव साधारण कंपनीनं 200 रुपये सांगितलेले आहेत, म्हणजे करार झालेला आहे. हा 200 रुपयाप्रमाणे त्याचे साधारण पैसे. आता जर 1.5 किलो जर पकडलं एका झाडाला किंवा 1.25 किलोच पकडू आपण, 1.25 किलो पकडलं तर साधारण ते 1500-1600 किंवा 1800 किलोपर्यंत जाईल. म्हणजे 3.5 ते 4 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे मला. पावण्याक्रमाधी तर हा प्लॉट पाहण्यासाठी
आपले मित्र मंडळी पण इथे आलेले आहेत, तर त्यांना पण आपण यामध्ये घेऊ। चलो तर हे आपले मित्र बाहेर गावून हा प्लॉट पाहण्यासाठी खास आवर्जून इथे आलेले आहेत। तर यामध्ये दोन मित्रांना आपल्या शेतावरीची पण लागवड करायची आहे, तर अशा अनुभवी शेतकऱ्यांची आपण इथे शोगाता आज घेतलेली आहे। तर आपण या व्हरायटीचा अवश्य इथे वापर करून घेणार आहोत। तर आता आपण झाडाच्या जे मुळं आहेत ते आपण इथे पाहणार आहोत। तर अशा पद्धतीने शेतावरीची खाली जमिनी खाली मुळं असतात। साधारणतः 15 महिन्यामध्ये हे मुळे परिपक्व होतात। तर अशा पद्धतीची ही मुळे आपण इथे समोर पाहत आहोत। 1.5 ते 2 फुटापर्यंत जमिनीमध्ये ही मुळे जातात। तर ही पिवळी शेतावरी आहे, आपण समोर इथे ही मुळे पाहत आहोत। अशा पद्धतीची मुळे दुष्काळातच लावलेली। दुष्काळामुळे सध्या एवढी साईज सध्या झालेली नाही, परंतु आपण जर व्यवस्थित नाही का जर याची ठेवली तर निश्चितच याच्यापासून जास्त फायदा होऊ शकतो।